नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ भक्त हो। पूजा करताना आपल्याही डोळ्यात पाणी येत असेल तर जाणून घ्या त्या मागील रहस्य। काही वेळेला तुम्हाला जाणवले असेल की पूजा करताना आपल्या डोळ्यात अश्रू येतात। शास्त्रानुसार बघितले तर पूजा करताना डोळ्यात अश्रू येणे, डोळे मिटल्यासारखे वाटणे, झोप येणे, जांभळी येणे किंवा शिंक येणे हे एक मोठे रहस्य आहे। आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला पूजा करतेवेळी नकळत घडणाऱ्या या मजेदार गोष्टींबद्दल अगदी थोडक्यात माहिती सांगणार आहे। चला तर मग श्रोते हो, जाणून घेऊया की पूजा करताना काय येतात आपल्या डोळ्यात अश्रू, काय येते जांभळी, काय येते आपल्याला झोप किंवा शिंक। हेच अश्रू आपली पूजा सफल झाल्याचे संकेत आहे का? आपल्या मनाची द्विधावस्था होणे, जर आपण शास्त्र वाचले तर शास्त्रात लिहिले आहे की भक्तिभावाने केलेली पूजा सदैव देव स्वीकारतात, त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते। पण जर कोणत्याही व्यक्तीला पूजा करताना जांभळी येत असेल किंवा झोप येत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती डोलायमान मनस्थितीत आहे व त्या व्यक्तीच्या मनात अनेक प्रकारचे विचार चालू आहेत, पूजेत त्याचे लक्ष नाही, विचारांची गुंतागुंत चालू आहे व ती मनाला शांतता मिळू देत नाही। जर तुम्ही काही संकटात आहात व त्यातून बाहेर पडण्यासाठी देवाची भक्ती करत आहात तर तुम्हाला जांभळी किंवा झोप येऊ शकते। देवाने आपल्याला काही संकेत देणे शास्त्रात व पुराणात असे सांगितले गेले आहे की जर पूजापाठ करताना तुमच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तर तुम्ही समजले पाहिजे की तुम्हास ईश्वरी शक्ती काहीतरी शुभ संकेत देत आहे। जर तुम्ही देवाच्या कोणत्याही रूपात किंवा ध्यानात व पूजेत मग्न झाला असाल, देवाला मनोभावे प्रार्थना करत असाल तर त्याचा अर्थ असा आहे की देवाच्या भक्तीत तुम्ही तल्लीन झाला आहात। आपण असेही म्हणू शकतो की तुम्ही केलेली त्याची पूजा सफल झाली आहे जी तुमच्या खुशीमुळे अश्रूच्या रूपात बाहेर येत आहे। श्रोते हो, महत्त्वाचे म्हणजे कधीही मनापासून केलेली गोष्ट ही नेहमीच यशस्वी होते। नकारात्मकता असणे काही वेळेला असे बोलले जाते की पूजेच्या वेळेला येणारे डोळ्यातले अश्रू व जांभळी याचे एक कारण म्हणजे तुमच्यातली नकारात्मकता असू शकते। जेव्हा केव्हा आपले मन पूजापाठ, धार्मिक ग्रंथ किंवा आरती करण्यामध्ये लागत नाही व शरीराला जडत्व वाटू लागते तर तुम्ही समजले पाहिजे की कोणीतरी नकारात्मक ऊर्जा किंवा शक्ती तुमच्या आसपास नक्कीच अस्तित्वात आहे व ती तुमच्या मनाची एकाग्रता होऊ देत नाही, तुमचे चित्त विचलित करत आहे। श्रोते हो, ही माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावरच मी तुम्हाला सांगितली आहे। यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही। श्रोते हो, त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये। श्री स्वामी समर्थो। श्रोते हो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा। धन्यवाद।